काय निर्णय झाले आहेत कोविड कृती दलाच्या बैठकीमध्ये ग्राफिक्सच्या माध्यमातून। मनोरंजन पार्क 22 ऑक्टोबर पासून सुरू करण्यात येणार आहेत। तर राज्यातील उपहारगृह दुकानांच्या वेळा वाढवल्या जातील। मुलांचे लसीकरण कोविड नियमांच्या पालनाबाबत जनजागृती करण्यावरती भर दिला जातोय। कोविड व्यतिरिक्त डेंग्यू चिकनगुनियाच्या रुग्णसंख्येमध्ये मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे। अशा रुग्णांच्या उपचारांकडे पुरेसे लक्ष देण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत। मुलांच्या लसीकरणासंदर्भात आगाऊ तयारी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। आणि कोरोनावरील उपचारांसाठी नव्या औषधांच्या परिणामकारकतेचा अंदाज घ्यावा।